हॅलो डिअर स्टुडंट्स इन टुडेज व्हिडिओ वी आर गोईंग टू लर्न द लेसन माइंडिंग द क्लास ऑफ अवर माय इंग्लिश बुक फोर ऑन द पेज नंबर सिक्स्टी थ्री फ्रॉम युनिट फोर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता चौथीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील युनिट फोरमधील पेज नंबर सिक्स्टी थ्रीवरील माइंडिंग द क्लास हा लेसन समजावून घेणार आहोत पहा या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसतं आहे अगदी तुमच्या वर्गात जशी परिस्थिती असते तशीच परिस्थिती इथे तुम्हाला या चित्रात दिसते आहे वर्गात शिक्षक नाही आहेत आणि शिक्षक नसल्यामुळे वर्गामध्ये पहा काहीजण खेळतायत काही एकमेकांशी गप्पा मारतायत कोण खोड्या काढतंय तर कोण अभ्यास करतंय आणि अशा वेळेस हा समोर उभा राहिलेला जो विद्यार्थी आहे तो हा सर्वांना शांत बसवण्याचा प्रयत्न करतो आहे कोण आहे बरं हा अगदी बरोबर हा आहे वर्गाचा मॉनिटर म्हणजेच वर्ग प्रतिनिधी, संपूर्ण वर्गातून एखादा विद्यार्थी जेव्हा शिक्षक नसतील तेव्हा वर्ग सांभाळण्यासाठी समोर उभा राहतो आणि वर्गाची जबाबदारी घेतो त्याला आपण मॉनिटर असं म्हणतो आणि या मॉनिटरला वर्ग शांत ठेवण्यासाठी वर्ग सांभाळण्यासाठी काही सूचना द्याव्या लागतात आणि तो सतत वेगवेगळ्या सूचना वर्गाला देत असतो मग तो कोणकोणत्या सूचना देतो हेच तर आपल्याला शिकायचं आजच्या या पाठामधून चला तर मग सुरू करूया लिसन लर्न अँड इनॅक्ट ऐका शिका आणि सादर करा हा मॉनिटर किंवा वर्गप्रतिनिधी जो सूचना संपूर्ण वर्गाला देतोय त्यासाठी तो जो कोणकोणती वाक्य वापरतो ती सर्व वाक्य आता आपल्याला शिकायची आहेत आणि ती लक्षात ठेवून सादर सुद्धा करायची आहेत म्हणजेच त्याचा तुम्हाला नेहमीच्या जीवनामध्ये सुद्धा वापर करायचा आहे पहा वर्गात शांत बसायला सांगण्यासाठी नेहमी लागणाऱ्या काही सूचना इथे दिल्या आहेत त्यांचा पुरेसा सराव झाल्यानंतर या संपूर्ण भागाचा एखाद्या नाट्यछड्डे वापर करता येईल आणि जेव्हा या सर्व सूचना तुमच्या लक्षात राहतील त्यावेळेस त्या, त्या संपूर्ण सूचनांचा वापर करून एखादी छोटीशी नाटकली सुद्धा तुम्ही तयार करू शकता पहा कोणकोणत्या सूचना आहेत त्या प्लीज कीप क्वाईट म्हणजे कृपया शांत राहा लिसन टू मी माझे ऐका सायलेन्स सायलेन्स प्लीज म्हणजे कृपया शांतता राखा नो टॉकिंग श म्हणजे श बोलू नका लिसन नो नॉईज प्लीज ऐका गोंगट करू नका प्लीज म्हणजेच कृपया ऐका कृपया गोंगाट करू नका कीप क्वाईट एव्हरी वन प्रत्येकजण शांत रहा अँड आय मीन एव्हरी वन आणि मी म्हणतोय प्रत्येकजण शांत रहा सायलेन्स इन द क्लासरूम वर्गात शांतता राखा विनिता स्टॉप टॉकिंग पहा एवढ्या सूचना देऊन सुद्धा विनिता बोलते त्याच्यामुळं मॉनिटरला पुन्हा विनिताचं नाव घेऊन सूचना द्यावी लागते विनिता स्टॉप टॉकिंग विनिता बोलायचे थांबव स्टॉप टॉकिंग ॲट वन्स एकदाचे बोलायचे थांबव हू इज दॅट टॉकिंग इन द कॉर्नर कोण आहे ते कोपऱ्यात बोलता येते हू स्टॉकिंग ॲट द बॅक आणि पाठीमागे कोण बोलत आहे पे अटेन्शन एव्हरीबडी प्रत्येकजण लक्ष द्या लुक हिअर इकडे पहा बी क्वाईट शांत रहा गुड छान नऊ लुक ॲट मी अँड लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली आणि आता माझ्याकडे पहा आणि खूप खूप काळजीपूर्वक ऐका तर पहा अशा या वेगवेगळ्या सूचना हा वर्गातला मॉनिटर म्हणजेच आपला वर्ग प्रतिनिधी आपल्याला वर्ग शांत बसवण्यासाठी देत असतो ह्या सर्व सूचना आता तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत चला तुमच्या शब्दांच्या वह्या काढा आणि लिहायला सुरुवात करा माइंडिंग द क्लास म्हणजेच वर्ग सांभाळताना प्लीज कीप क्वाईट मीन्स कृपया शांत रहा क्युंगा? शांतता राखा लिसन टू मी मीन्स मे ईका साइलेन्स साइलेन्स प्लीजे शांतता शांतता कृपया कि शांतता राखा नो टॉकिंग बोलू नका लिसन नो नॉइज प्लीज मीन्स ऐका कृपया गोंगाट करू नका कीप क्वाइट एव्हरी वन मीन्स प्रत्येकजण शांत राहा अँड आय मीन एव्हरी वन आणि मला म्हणायचे प्रत्येकजण सायलेन्स इन द क्लासरूम वर्गात शांतता राखा विनिता स्टॉप टॉकिंग विनिता बोलणे थांबो या ठिकाणी तुम्ही विनिता या नावाऐवजी जो कोणी बोलतोय त्याचं नाव वापरून सुद्धा इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना देऊ शकता स्टॉप टॉकिंग ॲट वन्स मीन्स एकदाचे बोलणे बंद कर हु इज दॅट टॉकिंग इन द कॉर्नर ते कोपऱ्यात कोण आहे हु इज टॉकिंग ॲट द बॅक पाठीमागे कोण आहे शन एव्हरीबडी प्रत्येक प्रत्येकजण लक्ष द्या लुक हियर बीक गुड इकडे पहा शांत रहा छान आणि अशा प्रकारे या वेगवेगळ्या वेग सूचना देऊन जेव्हा वर्ग थोडासा शांत झालाय त्यावेळेस शेवटी मॉनिटर सांगतो नाऊ लुक ॲट मी अँड लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली आता माझ्याकडे पहा आणि खूप खूप लक्षपूर्वक ऐका तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण माइंडिंग द क्लास हा लेसन व्यवस्थित समजावून घेतलेला आहे हे सर्व शब्द आणि त्यांचे अर्थ तर हे शब्द नाही आहेत त्यांना आपण फ्रेझेस म्हणू शकतो तर हे फ्रेझेस किंवा हे सेंटेन्सेस आणि त्यांचे अर्थ तुम्हाला वहीत व्यवस्थित लिहायचे आहेत त्यांचा सराव करायचा आहे आणि त्यांचा तुम्हाला वापरसुद्धा करता आला पाहिजे आणि पहा या ठिकाणी आपला युनिट फोर शिकवून पूर्णपणे संपलेला आहे आणि या युनिट फोरच्या शेवटी तुम्हाला तपासायचं आहे हे, हे मला येते तुम्हाला काय काय येतं युनिट फोर मधचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर ते तुम्ही चेक करा हं छोट्या इंग्रजी कविता व सुवचने सहज लक्षात ठेवता येतात व सादर करता येतात आतापर्यंत आपण ज्या इंग्रजी कविता आणि सुवचने म्हणजे सुविचार शिकलो ते तुम्हाला लक्षात ठेवून सादर करता येतात का येत असतील तर या बॉक्समध्ये तुम्हाला अशी खून करायची आहे आणि येत नसतील तर तुम्ही त्यांचा अजून सराव करा आणि मग पुन्हा इथे राईटची खून करा त्यानंतर पहा सोपे स्पेलिंग असणारे अर्थपूर्ण असे खूप इंग्रजी शब्द स्वतःच्या मनाने सांगता येतात लिहिता येतात पहा प्रत्येक पाठावर आधारित खूप सारे इंग्रजी शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत ते शब्द तुमच्या वहीत असतील आणि तुम्ही त्या शब्दांचा वापर करून जर वाचनाचा सराव करत असाल तर ही ऍक्टिव्हिटी सुद्धा तुमची कम्प्लीट होईल आणि ते सुद्धा तुम्हाला राईट करता येईल दिलेले शब्द वापरून अर्थपूर्ण इंग्रजी वाक्य तयार करता येतात लिहिता येतात पहा जेव्हा शब्द तुम्हाला भरपूर पाठ असतील तेव्हा त्या ते शब्दांचा वापर तुम्हाला इंग्रजी वाक्य तयार करण्यासाठी करता आला पाहिजे फक्त गोकंपट्टी पाठांतर करणे आणि त्याचा वापर न करणे असं जर केलात तर तुमच्या पाठांतराचा कुठलाही उपयोग होणार नाही त्यामुळं दिलेले शब्द वापरून अर्थपूर्ण इंग्रजीची वाक्य तुम्हाला तर तयार करता आली पाहिजेत स्वतःचे विचार भावना सांगण्यासाठी एक दोन इंग्रजी वाक्यांचा उपयोग करता येतो आणि पहा तुमचे विचार किंवा भावना सांगण्यासाठी तुम्हाला काही इंग्रजी वाक्यांचा वापर सुद्धा करता आला पाहिजे परिचित विषयाबाबत सोप्या इंग्रजीतून दिलेली माहिती समजते पहा जर एखादा विषय तुम्हाला माहित असेल किंवा त्याचा परिचय असेल आणि त्या विषयाच्या बाबत जर तुम्हाला सोप्या सोप्या इंग्रजीच्या वाक्यातून काही माहिती दिली तर ती माहिती समजली पाहिजे म्हणजेच सोपी इंग्रजीची वाक्ये तुम्हाला सहजपणे समजली पाहिजेत इंग्रजी संवादात नाट्यछटेत भाग घेता येतो पहा यासाठी तुम्हाला संवाद पाठ असणं त्याचबरोबर त्या संवादांचा अर्थ समजणं सुद्धा गरजेचं आहे कारण नाट्यछटेमध्ये फक्त पाठांतर नसतं तर तुम्हाला ॲक्टिंग पण करावे लागते तर कोणत्या अर्थाने कोणतं वाक्य बोललं जातं आणि मग त्यावेळेस कोणते हावभाव कोणते ॲक्टिंग करायची हे तुम्हाला समजपूर्वक तेव्हाच करता येईल जेव्हा तुम्हाला इंग्रजी वाक्यांचा अर्थ समजेल एकूण एकच तुम्हाला जेव्हा इंग्रजी समजायला लागेल किंवा वाचलेलं अर्थपूर्णपणे समजेल त्यावेळेस तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहजपणे भाग घेता येईल फोनवरील संवादात इंग्रजी शब्दांचा वाक्याचा योग्य वापर करता येतो पहा ग्रुप टेलिफोन हा जो लेसन आपण शिकलो त्यातून तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट होईल त्यामुळं हा लेसन तुम्ही व्यवस्थित अभ्यासा नेहमीच्या वापरात येणारे इंग्रजी शब्द नोंदवून लक्षात ठेवता येतात आणि पहा नेहमीच्या वापरात कोणकोणते इंग्रजी शब्द येतात ते तुम्हाला लक्षात ठेवून सांगता आले पाहिजेत याच्यावर आपण प्रोजेक्टसुद्धा केलेला आहे तो जर केला नसेल तर कंप्लीट करा आणि मगच इथे राईट ची टिक करा नाटक कथा माहिती यातील काही इंग्रजी शब्दांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करता येतो आणि पहा आपण मागच्या द मॅन हू राईड वुल्फ या धड्यामध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये किंवा क्वेश्चन आन्सर मध्ये पाहिलेला आहे की काही शब्दांचे अर्थ तुम्हाला अंदाजाने किंवा मनाने सुद्धा लावता आले पाहिजेत जेव्हा अशा काही ऍक्टिव्हिटीज किंवा वाक्य ऐकून त्यातील काही शब्दांचा अर्थ जेव्हा तुम्हाला मनाने लावण्याचा सराव होईल तेव्हा ही ऍक्टिव्हिटी सुद्धा तुमची पूर्ण होईल तर अशा प्रकारे या सर्व ऍक्टिव्हिटीज वर आधारित आपला युनिट फोर आपण फार व्यवस्थितपणे अभ्यासलेला आहे जर यातील काही घटकांचा तुमचा अभ्यास अजून अपूर्ण असेल तर आपल्या चॅनेलवरील मागचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि सर्व अभ्यास पक्का करा